मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार अनुदान मिळणार आहे हे अनुदान बोनसच्या स्वरूपात असणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी नुकतीच दिली आहे यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक सहायता मिळणार आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अतिवृष्टीमुळे ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस भेट देण्यात येणार आहे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याची माहिती नवीन वर्षानिमित्त शेतकरी बांधवासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले या नुकसानीमधून सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते या अधिवेशनामध्ये शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना पंधरा हजार बोनस देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे सीएमओ महाराष्ट्र या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने जी माहिती देण्यात आलेली आहे ती अशी आहे सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल याचा लाभ धान उत्पादक जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे हा बोनस ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल धान खरेदीत कोणतीही अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही केंद्र शासनाने राज्याला पंधरा लाख मेट्रिक टन धान खरेदीस मंजुरी दिलेली आहे तर अशा प्रकारचं हे ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलेला आहे ही ट्वीट अधिकृत आहे राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील त्यांच्या ट्विटर हँडलवर या संदर्भातील माहिती दिलेली आहे त्यांचा ट्विट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ट्विटमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये त्याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन अशा प्रकारचं हे पोस्टर या ठिकाणी त्यांनी या ट्विटसोबत शेअर केलेलं आहे धान उत्पादक जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार लाभ बोनस ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा केंद्र शासनाने राज्याला पंधरा लाख मेट्रिक टन धान खरेदीस दिली मंजुरी तर अशा प्रकारची ही या ठिकाणी माहिती आहे आणि नक्कीच शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता पंधरा हजार रुपयाचं बोनस थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे धन्यवाद